ईशा कोपीकर पहिल्यांदा मराठी चित्रपटात येत आहे. चित्रपटाचं नाव आहे मात आणि या चित्रपटाची एक स्वीट फॅमिली आपल्यासोबत आहे. तर माझा पहिला प्रश्न या स्वीट फॅमिलीच्या छोट्या मुलीला आहे की इतकी ग्लॅमरस मम्मा आणि इतके हँडसम पप्पा आहेत म्हटल्यावर तुझं काय रिॲक्शन होतं? खूप छान रिॲक्शन्स होत्या आणि खूप छान रिॲक्शन्स होत्या. ओके, तुझा कॅरेक्टर चित्रपटामध्ये एक फिजिकली चॅलेंज मुलीचा आहे, तर तुझ्या पदरी पहिली अशी एक टफ भूमिका होती एवढ्या छोट्या वयात, तर काय कसं होतं चॅलेंज? चॅलेंज हे खूप मोठं चॅलेंज होतं आणि खूप अवघड होतं, पण ते मी माझ्याकडून 100% करण्याचा प्रयत्न केला, पण ते खरं किती झालं हे आता तुम्हीच सगळे मला सांगू शकता. तुला फिजिकली चॅलेंज मुलीची आई म्हणायचं होतं. मी गाणं पाहिलं, त्याच्यामध्ये तू काही साईन लँग्वेजेस यूज करते गाण्यामध्ये, प्लस प्लस त्याच्यात तुला मराठीत बोलायचं होतं, हे सगळा लवाजमा किती डिफिकल्ट होता? मला खूप मजा आली आणि मला मुलांबरोबर, छोटे मुलांबरोबर, दिस वॉज द फर्स्ट टाईम आय वर्क विथ चाईल्ड आणि शी इज नॉट दी ओनली चाईल्ड. आमचे एक फेजेस आहेत, 2 वर्षाची मुलगी ही जेव्हा 2 वर्षाची होती, 5 वर्षाची आणि ही, तर खूपच स्टेज म्हणे शूटिंग वॉज अ पिकनिक, इट वॉज अ जॉय राईड. आणि फिजिकली हँडिकॅप, येस, मला पण एक इट्स अ व्हेरी कम्पॅशनेट फिल्म आणि खूप स्ट्रॉंग रोल आहे माझा. एका ॲक्च्युली इवन इन द फिल्म इट सेज दॅट एव्हरी चाईल्ड इज स्पेशल, तर सिमिलरली लाईकवाईज स्पेशली अ डॉटर, कन्सिडरिंग हल्ली फिमेल फिटिसाईडचं एवढं स्ट्रॉंग कॉजेस लोक एवढं होतं आहे, सो शी इज अ गर्ल आणि ती हँडिकॅप्ट आहे, हे वॉज इट वॉज अ व्हेरी नाईस रिझन, अ व्हेरी स्ट्रॉंग रिझन वाय आय चोज टू डू द फिल्म. आणि मला खूपच मजा आली समीरबरोबर आणि तेजश्रीबरोबर काम करायला. समीर, इथे तुझी आणि ईशाजी केमिस्ट्रीपेक्षा 2 मुलींची केमिस्ट्री जास्त आहे असं काही आहे का, काय सांग? हो, तसं म्हणता येईल. आमच्या रादर बायकोशी एक वेगळ्या केमिस्ट्री लेवलवर, एक वेगळी केमिस्ट्री म्हणताय. मुलीशी आहे केमिस्ट्री, पण जसं मी मगाशी म्हणालो की तिची जास्त माझ्याबरोबर आहे माझ्यापेक्षा, असं. तर मला हे आता 2 बायका एकत्र आल्या, वयाची अट नाही आहे, तर त्यांचं कुरकुर कुरकुर कुर आणि छान त्यांचे कनेक्शन्स होतात, तर त्याबद्दल मी आय वॉज प्रिपेअर्ड फ्रॉम डे 1. म्हणजे असं केमिस्ट्री बाबत बोलत होते तुझे, काय सांगशील तुमच्या एवढ्या चांगल्या केमिस्ट्री बद्दल हा जलस आहे? व्हॉट कॅन आय से, आपल्या केमिस्ट्रीपेक्षा आमची केमिस्ट्री खूप सुपर आहे, दंडकट. पण ॲक्च्युली आ केमिस्ट्री इज डिफरंट, इट्स अबाउट अ मदर अँड डॉटर अँड दिस इज हजबंड अँड वाईफ, पण असं काही घडतं ज्यामुळे आमची केमिस्ट्री थोडी क्रॅक होते, त्या क्रॅक्स आणि आमची केमिस्ट्री वाढते. तर ते केमिस्ट्री बघायला तुम्हाला फिजिकली थिएटरमध्ये जावं लागेल. दॅट वॉज अ गुड वन. केमिस्ट्रीवरून आठवलं, या चित्रपटाचं एक गाणं दापोलीला शूट झालं आहे पूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये तुमच्या दोघांवर, तो एक्सपिरियन्स कसा होता, काय सांग? अप्रतिम, अप्रतिम. एकतर पहिल्यांदा आमचं जाणं झालं, प्रेक्षकांनासुद्धा काही, म्हणजे एकतर एक गाण्याचा एक आपला सिक्वेन्स होता, सुनामी मरे पाण्याचा, अप्रतिम होता की आम्ही अर्धा तू तर आम्ही जवळजवळ त्या सिच्युएशनसाठी आपण 3-4 तास थांबलो होतो आणि ते बांबू लावून ते झोका, वेट चेक, साऊंड चेक सारखं सगळं झालं किंवा ते वाकू नयेत, बिकॉज ते वाळूमारे कितपत आणि ही त्याच्यावर बसणार होती. तर आणि आम्ही आपलं थांबलो, आता काय होणार आहे, ऐकलं आहे पाणी येणार, ट्रस्ट मी, हळूहळू 1 इंच 2 इंच असं करत जवळजवळ गुडघ्यापर्यंत अप्रॉक्सिमेटली पाणी आलं आणि तो सिनारिओच वेगळा होता, तो वेगळाच सिनारिओ होता. आणि ते करताना सुद्धा त्या गाण्यामधले जो फील आला तो अजून वाढत गेला म्हणताय. आणि सुंदर आहे, कोकण आपला आहे सुंदर आणि तो पोर्शन वेगळाच आहे असं म्हणायचं.
नॅचरली हा सीन अगदी ब्युटिफुल झाला आणि तुलाही सांगायचं या सीनबद्दल तर काय सांगाय. सांगितलं ना त्यांनी तुझ्या भाषेत मगल कोंकणी तू आहे पण येत नाही. तीन तास आय थिंक द वेट वॉज इट वॉज वर्थ द वेट. आणि वॉट वॉज ऑल्सो व्हेरी गुड इज तिकडे ना उकडीचे मोदक होते तर ती ते तीन तास वेट करत करत उकडीचे मोदक आम्हाला खायला मिळाले आणि आईस्क्रीम्स आणि मजा चाली. असं वाटलं नाही की ती जी जागा होती तिकडे पाणी येऊन असं सिनारिओ पिक्चर असं चेंज होणार. इट जस्ट चेंज कम्प्लिटली. तर इट वॉज ब्युटिफुल. आणि खरं सांगू कसं इटली मध्ये गेल्यासारखं वाटलं. व्हेनिस व्हेनिस इट्स इट वॉज अमेझिंग. इट वॉज अमेझिंग. सगळे आमच्यासाठी बोट येते म्हणजे गाडी पाठवली नाही आत्ताच बोट पाठवली आहे असं असे ते चर्चा वेगळी होती जरा. केशरी तुला प्रश्न आहे. तुला इथे एक वेगळा गेम खेळायचा आहे चेस बुद्धिबळ. म्हणजे एक्सपेक्ट केलेलं असतं की क्रिकेट खेळू वगैरे वगैरे काही काही पण तुला बुद्धिबळ खेळायला मिळतोय तर काही तुझा बॅकग्राऊंड होतं का काही काही माहिती होतं का तुला. बुद्धिबळ शिकायचं होतं आणि आता बुद्धिबळ म्हणलं तर एकच नाव आपल्या सध्या डोळ्यासमोर येते विश्वनाथ आनंद. आणि म्हणजे मला शिकायची इच्छा होती पण या मात सिनेमामुळे तो माझा योग जुळून आला आणि मी बुद्धिबळ शिकले. म्हणजे मी अजून तेवढ्या प्रमाणात म्हणजे तेवढ्या प्रमाणात शिकलेली नाही आहे पण मी शिकले यात मला खूप आनंद आहे. आणि एवढ्या दिग्गज लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली आणि शिकायची संधी मिळाली त्याबद्दलही मला खूप आनंद वाटतो. आता क्विक मात चित्रपट तुम्ही एका शब्द एका वाक्यात काय डिफाईन करा. तिघे विक्ट्री डिफीट ओव्हरकमिंग डिफीट सरप्राइजेस फुल एनर्जी ऊर्जा ऊर्जा. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. कॅमेरॉन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत राश्री मराठी.